होता दर्शन तुटे देहाचे बंधन का जनार्दना शरण नो हे कपना वाचून तवाचे होता दर्शन तुटे देहाचे बंधन नमो विठ्ठला राजला पांडुरंगा नमो रुक्मिणी माऊली ज्ञान गंगा नमो कुंडलिका नमो चंद्रभागा नमस्कार माझा रुक्मिणी पांडुरंगा 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 गुरु प्रथम नमन दुसरे चरण संताचे त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास मनोजवं मारुत तुल्य वेगम जितेंद्रियम बुद्धिमतां वरिष्ठम वातात्मजो वानरायुक्त मुख्यम श्रीरामदूतम शरणं प्रपद्ये नागेन्द्रहराय त्रिलोचनाय भस्मांगरागाय महेश्वराय नित्याय शुद्धाय दिगंबराय तस्मै नकराय नमः शिवाय शरदिन्दु समाकारे परब्रह्म स्वरूपिणी वासरा पीठ निलये सरस्वती नमस्तुते विठ्ठल विठ्ठल वैवाशिक पावनाती भासती पंचानन समाना तया श्रोत्याची आचरणी जाना साष्टांग नमन करीत असू वंदीभूषित पावन प्रत्येक श्यामरेंद्रा समान त्याची आचरणी गान साष्टांग नमन करीत असून आता गान गंधर्व देवता कुकिल कंठ स्वर आराका जी कीर्तनी वहिवाशित लोका त्याची आचरणी नमन गा मनी जग जो परम विख्यात गजान ब्रह्मयाचा सुतु नारद गान नाम तितिक्षु त्याची आचरणी नमन गा जिनी धर्म जित विलाची बळी तो संभाजी गान नवाडी कावतरला जाच्या कुणी या छत्रपतीची आचरण कमळे साष्टांग नमन करीत असो विठ्ठल Let's go.
आता अभिनवा गेला शिनी जे चातुर्यार्थ कला कामिनी ते श्री शारदा विश्व मोहिनी नमिली सदा प्रिय गो सज्जना वैष्णवासी जयावर निता प्रेमात्यंत चित्ता नमस्कार माझा सुरेकनाथा काम क्रोध नायांनी तुझी नर जन्मला जगताचे होता दर्शन तुते देहाचे प्रस्तुत प्राप्त प्रसंग निवडलेला अभंग विश्व मान्य विश्व विषम विश्वाधिकार विश्वप्रिय देवमान्य संत श्रेष्ठ सद्गुरु शांतीब्रह्म नागबाबा यांचा प्राप्त प्रसंग निवडलेला अभंग शांतीब्रह्म नागबाबा या अभंगाच्या द्वारे एक पदवी बहाल करतात ती पदवी नर नावाची पदवी काम क्रोध नाही अंगी ज्यानं कामावर जे प्राप्त केला ज्यानं क्रोधाव जे प्राप्त केला तो विश्वातला एक नाविन्यपूर्ण नर आहे काम क्रोध नाही अंगी तो चिनर जन्मला जगी तो नर आहे राजा शांतीकुंभ एकनाथ महाराजांना श्रुतीने प्रश्न केला श्रद्धेय सद्गुरु नाथबाबा ज्यानं कामावर आणि क्रोधाव जे प्राप्त केलं तुम्ही त्याला नर म्हणता त्याचं दर्शन झाल्यावर काय आपला फायदा काय तयाची होता दर्शन तुटे देहाचे बंधन या देहावर नाना प्रकारची जी बंधन आहेत ही कायमची बंधन तुटून जातात कोणाचं दर्शन घेतल्या ज्यानं कामावर क्रोधावर जे प्राप्त केला त्याचं दर्शन घेतलं की संपूर्ण बंधन होऊन जातात कशी निवडतात अरुणोदय जाण तम निरसे सहज आपण ज्या वेळेला सकाळी अरुणोदय म्हणजे सूर्योदय म्हणतो आपण अगोदर अरुणोदय आणि मग सूर्याचा उदय असतो जसा अरुणोदय झाल्याच्या नंतर अंधार शिल्लक राहत नाही तसं कामावर आणि क्रोधाव जे प्राप्त केलं त्याचं दर्शन घेतल्याच्या नंतर कसले प्रकारचे बंधन शिल्लक राहत नाही असं शांती ब्रह्म एकनाथ महाराज नमूद करतात त्याप्रमाणे चालत असलेला हा वारी प्रसंग आहे सद्गुरु नाथबाबांची ही षष्टीची वारी आहे परवाला विजयचा उत्सव झाला आजचा षष्टीचा उत्सव आहे परमपावन सात्विक सदाचारी पुण्यशील या वारकरी संप्रदायातील सात्विक सदाचारी पुण्यशील भक्तांना या षष्टी उत्सवाच्या निमित्ताने या वारीमध्ये तुम्हाला कोटी कोटी शुभेच्छा तुमच्या चरणी साष्टांग प्रणिपात करतो दंडवत करतो ब्रह्मांडाच्या मालकाने आपल्याला वारीसाठी जन्म दिलाय भजनासाठी जन्म दिलाय देव दिला देह भजना आपल्याला भजना करता देह दिलाय वारी केली पाहिजे वारी हे सर्वोत्तम साधन वारकरी संप्रदायातलं एक मार्मिक साधन आहे वारकरी संप्रदायाची भगवान शंकरांनी स्थापना केली एका जनार्दनी वैष्णव शिरोमणी महादेव वारकरी संप्रदायाची स्थापना केल्याच्यानंतर वारी परंपरा ही भगवान शिवशंकरांचीच आहे शिवजीने सांगितलं या वारीचं जे ब्रीद असेल या संप्रदायाचं ब्रीद असेल नम्रता आहे या संप्रदायाचं ब्रीद आहे वारी आहे वारी केली पाहिजे कीर्तनकार मोठ्या गाडीत पळत असेल लहान गाडीत पळत असेल त्यांना वारीला आलं पाहिजे देवानं अर्जन प्रॉपर्टी दिली असेल लोकांच्या शेतात काम करत असेल घरच्या शेतात काम करत असेल पण वारी केली पाहिजे वारी ही जीवनातल्या सगळ्या वाऱ्या संपवते ज्या वितंडवादी वाऱ्या आहेत का माणसाच्या जीवनातल्या आगाऊ वाऱ्या आहेत का या वाऱ्या जर कशानं संपत असतील तर संतांची आणि देवाच्या ह्या चार वाऱ्या केल्या की सगळ्या वाऱ्या बाकीच्या वाऱ्या करायचं काम पडत नाही विढाला या पवित्र नाथबाबांच्या दरबारामध्ये बैठनक्षत्री जमलेल्या सर्व सद्भक्तांना प्रणाम करतो गेल्याही वर्षी आजच्या तिथीला
सेवा करण्याचा योग आदरणीय खैरमोडे महाराज मोठ्या श्रद्धेने पुढे चालवतात, मोठ्या उल्हासाने त्यांच्या संस्थानपासून इथपर्यंत दिंडी आणतात. गेल्याही वर्षी आग्रह केला, याही वर्षी आग्रह. मलाही या पवित्र दरबारात घंटा अर्धा घंटा नामचिंतन करण्याचा योग येतो. आयुष्यभर तर इकडे तिकडे कीर्तन आहेतच, पण परमपावन नाथांच्या दरबारात अभंग घेत असताना सेवेकरता अभंग निवडा इतकं मात्र म्हणता येते. एरवी कुठे जरी कीर्तन केलं तर प्राप्त प्रसंगी निवडलेला अभंग मी हा म्हणत असतो, सेवेकरता निवडला म्हणत नाही, कारण आपण तिकडे सेवा करतच नाही, त्याच्याकरता म्हणायचं तरी कशाला. कोण्याच कीर्तन कारण म्हणायचं नाही, कारण सेवा ती होऊ शकते. खरं तर इथं हार पण घ्यायला नव्हता पाहिजे, पण हार घातलाय. नारळन पाकिट घेतलं जर कीर्तनकार सेवा म्हणत असेल तर यमाला पण कळणार नाही याला कुठं कुठं हाना उढाला उढाला. म्हणून अशा पवित्र संतांच्या दरबारात सेवा करण्याचा योग येतोय. वारीसाठीच कालच्या कोरोनात आपल्याला वाचवलंय. जो जोपर्यंत आपल्याला जगाचा मालक सदृढ स्थितीत वाचिवतो तोपर्यंत आपण वारी करत जावे. अशा या परमपावन वारी प्रसंगाच्या सर्वांना साष्टांग दंडवत करतो. खैरमोडे महाराजांना धन्यवाद देतो. एवढ्या मोठ्या वैभवात तुम्ही फळ चालवता घोडा रथ आदू करून सर्व मोठे. गेल्या वर्षी मला दिंडीत सुद्धा त्यांच्या फुगडी खेळण्याचा योग आला दरबारात मालकांच्या. याही वर्षी कीर्तन करण्याचा योग येतो माझं बहुत भाग्य. सेवेकरता निवडलेला अभंग अधिष्ठान देवत परमपावन सद्गुरु नाथबाबांचं आहे. महाराज या अभंगाद्वारे सांगतात, कामाने क्रोधाय ज्याने जय प्राप्त केला तो नर आहे. कामाच्या बाबतीत सांगायचं गेलं तर कितीतरी लोक सापडतील. मारुतीरायाने कामावर जय प्राप्त केला, भीष्मांनी कामावर जय प्राप्त केला. पुराणामध्ये अगणित लोक सापडतील कामावर जय प्राप्त करणारे. आणि कामावर जे प्राप्त करणारच माणूस क्रोधाव जे प्राप्त करू शकतो. कामची नाही तेथे क्रोधाची कैसा, तेथे कैसी भांडण रे. ज्यानं काम जिंकला त्या माणसानं विश्व जिंकला असं समजायचं. एका व्यक्तीने प्रश्न केला, महाराज ही बाबत संन्याशाच्या बाबतीत ब्रह्मचार्याच्या बाबतीत सांगता का? नाही. संसारिकाच्या बाबतीत सुद्धा काम जिंकणं अत्यंत गरजेचं आहे. आपल्या वाडवडिलांनी, आई वडिलांनी, आजोबा पंजोबांनी, आप्तेष्टांनी, नातेवाईकांनी, चुलत्या काक्यांनी ज्या स्त्रीसोबत आपल्याला लग्न लावून दिलं ती स्त्री सोडून दिली तर जगातल्या प्रत्येक स्त्रीला माय समजणं याला सुद्धा म्हणतात कामावर जो प्राप्त केला. विठाला विठाला. आपण जिच्याशी लग्न केलं ती स्त्री जर ओघळता, विश्वात जी माऊली भेटेल त्या माऊलीला जर आई म्हटलं, तिला माते समान मानलं, ती सौंदर्याची खान जरी असेल तरी तिच्याकडे पाहिल्याच्या नंतर तिला आई या दृष्टीने पाहावं अशी ज्याच्या अंतकरणातली भावना आहे त्यानं कामावर जय प्राप्त केला. पराविया नारी माई समान. प्रत्येक स्त्री आपली स्वतःची पत्नी सोडून जर प्रत्येक स्त्रीला जर आपण माय म्हणलो तर आपलं द्रव्य खर्च होतं का? उढाला उढाला. महाराज जन्माला यायच्या अगोदर वेगात दोन गोष्टी सांगतोय. कामावर आणि क्रोधावरची मुद्दा तुमच्या पुढे पटवून देतो आणि माझ्या वाणीला विराम देतो. आपण एका वारीस्थळी कीर्तन करतोय. प्रत्येकाच्या फडावर महाराज प्रत्येकाला वाटतं आपोआपल्या फडावर कार्यक्रम व्हावा आणि जागा अपुरी असते. वरची वरची शिमिटाचे डोंगर होत राहिले, बांधकाम वाढत राहिलं, त्याच्यामुळे जागा कमी 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 होत राहिली. आणि 22 वर्षापूर्वी वारकऱ्यांची संख्या मोजकी होती, कारण सुविधा नव्हत्या. आता प्रत्येकाकडे गाड्या घोड्या सगळ्या गोष्टी सुविधा झाल्या, पण प्रत्येकाकडे प्रत्येकाला देवाकडे येण्याची ओढ झाली. मग ते चांगलं वागू की न वागू या वाटते, या वाटते. बरीच माणसं घरापासून इथरोक येऊस तर दोन दोन कटे उडीते तरी वारीला येते. घरापासून इथपर्यंत येऊस तर दोन दोन कट्टे उडीते पण वारीला येते.
बऱ्यापैकी माणसं नाना प्रकारचे व्यसन करतात पण वारीला येते. आता त्यांची वारी सफल होती न होती, तो दर्जा किंवा ती लायकी किंवा तो अधिकार, ते तपासण्याची योग्यता, ते माप, ते तराजू, ते पारड माझ्याकडे नाही, ते ब्रह्मदेवाकडे असेल, ते मालकाकडे असेल, पण माणसं येतात. हा भाग सोडून द्या. प्रत्येकाला प्रत्येकाच्या फरावर कीर्तन व्हावं, भजन व्हावं. आपापल्या ठिकाणी या साऊंड सिस्टम ध्वनी यंत्र आहेत, त्याच्यामुळे पूर्वीच्या काळात ही साधनं नव्हती, त्याच्यामुळे किती जरी फेरा असले तरी काही कोणाला गोंधळ काही त्रास होत नव्हता. चला काला चौक काला येत असले नमा असं समजून, भगवंताची सेवा समजून प्रत्येक फळावरल्या माणसानं आपापल्या स्थितीत कार्यक्रम करणं नंदाबांची सेवा आहे. कामाव जे प्राप्त केलं मारुती राय, इतकं सोपं नाही काम जिंकणं. मारुती रायला लग्न करण्यासाठी आग्रह सिताई साहेबांनी केला, नकार दिला. नको म्हणले आई साहेब, उपजताच आईच्या पोटात ब्रह्मचर्याचा कासोटा बांधून आलो, कामाच्या मुसक्या आवळल्या, काम बांधलं. त्याच तोंड वगैरे मुसक्या आवळून काम बांधून आलो, आता काम व्यतीत करायचं नाही. आई साहेब हिने जन्म दिलाय, त्या आईनं माझे इंद्रिय बघितले नाही, जिने जन्म दिलाय तिने मला स्नान घालत असताना मला नैष्टिक ब्रह्मचर्याचा कासोटा पाहिला, मुलगा किंवा मुलगी माझ्या बोलण्याच्या लक्षणावरून ती ओळखते. त्या अर्थी विश्वांची प्रत्येक स्त्री मला आणलेली आहे. आईसाहेबांनी फार आग्रह केला मारुतीरायकडे, पण मारुतीरायने नकार दिला. शेवटी प्रभू रामचंद्राने धारेवर धरला, हनुमंत तो काय समजतो आपला, तुम्ही विश्वाचे मालक आहात, वृक्षाचे पान हलवण्याची सत्ता राही मोठी, झाडाचे पान तुमच्या सत्तेशी हलत नाही. ऐकवी एक नारायण तयाचे भजन चुकू नका. प्रभू फार मोठी ताकद आहे तुमची, विश्वात प्रत्येक कणाकणात तुम्ही भरलेले आहात. विठ्ठल जवीस तरी भरला पिता ठाव नाही उरला, आज मी दृष्टीने पाहिला. तुम्ही स्थळातळात काष्टात व्यापून गेलात प्रभू, तू फार मोठे आहात. ठीक आहे, आमच्याविषयी तुझ्या अंतकरणात किती प्रेम आहे मला सांगता येणार नाही प्रभू. तुम्ही मला एवढे आवडतात एवढे आवडतात एवढे आवडतात, माझं शरीर मी तुमच्या पायावर वळून टाकतो, त्याच्या पलीकडे मला शब्द नाही. देवाच्या लक्षात आलं आपण हनुमंतराला काय बोलावं, त्याने शरीर आपल्या पायावर वळून टाकलं, त्या अर्थी किती आवडतो म्हणता असताना आता चूक आहे. तरी पण पंढरपुरातला मालक चतुर देव चतुर देव चतुर जाणून चतुर परमात्म्याने भगवान प्रभू रामचंद्राने मारुतीरायला प्रश्न केला, सीतेने प्रश्न केला, जगाची जननी सीता आहे, विश्वाची आई आहे सीतेने, आणि प्रभू रामचंद्राने प्रश्न केला, हनुमंत आम्ही तुला लेकरू समजतो. वा प्रभू, तुम्ही मला आत्ता तोंडानं सांगता तुम्ही लेकरू समजता, तुम्हाला पाहिल्यापासून त्याच दिवशी लक्षात आलं तुम्ही माझे बाप आहात, आईसाहेब माझ्या आई आहेत. वा आम्ही तुला लेकरू समजतो, तू आम्हाला आईबाप समजतोस, तुझं हित व्हावं हे आमच्या अंतकरणात आहे, पण तू आम्हाला आईबाप समजतो हे कशांतर हृदयात फाळलं, हृदय फाळलं आणि पंचायतन दाखिलं. एकटे राम सीता दाखिले नाही, राम लक्ष्मण भरत शत्रुघ्न सीता हे सगळं पंचायतन दाखिलं. प्रभू मला तुम्ही एकटेच आवडतात, सीताई साहेबच आवडतात एवढे नाही, भरत शत्रुघ्न लक्ष्मण सुद्धा आवडतात. बघा माझ्या छातीत बोलती बंद झाली, तरी पण प्रभू रामचंद्राने विषय केला हनुमंता, सीतेने विषय केला हनुमंता. अरे तू एवढा मोठा शूर आहेस, किती मोठा शूर आहेस, किती मोठा शूर, अरे तुझ्या भूखाराने गर्भ राहतात. कल्पना करा काय शूरत्व असेल मारुतीराव. परवाला एका मारुतीरावच्या मंदिरापाशी रुद्राभिषेक होता, तिथं कार्यक्रमात मी बोलून गेलो. महाराज आपल्याला लग्न करून नवसं करावं लागतं लेकरं होण्यासाठी, लग्न करून नवसं करावं लागतं लेकरं होण्यासाठी, आपले देव कमी पडल्यावर आपण फिरायला गोगोकडे कापतो लेकरं होण्यासाठी. लग्न करून देवांना नवसं करतो लेकरं होण्यासाठी, आपले देव एवढे आहेत तरी कमी वाटायले, फिरांना गोकडे कापतेत लेकरं होण्यासाठी, हे आपल्या परिस्थिती आहे. मारुतीराय ब्रह्मचर्य नैष्टिक ब्रह्मचर्याचा कासोट आहे, तरी त्यांच्या भूभूकारातून स्त्री राज्यात लेकर होत होते. आणि दुसरा भूभूकार केला की पुरुषाचा गर्भ असला की गर्भपात होत होता, त्या पुरुषार्थ किती असेल मारुतीरायचा कल्पना करा. मग एवढा पुरुषार्थी तू असताना तू लग्न करा. नाही म्हणे प्रभू, मी काम बांधून टाकलाय, काम जाळून टाकलाय,
का माझ्या मुसक्या आवडल्या मला नकोय. तरी प्रभू रामचंद्र आणि शिताई साहेब शांत बसत नाहीत. अशा वेळेला प्रभू रामचंद्राला प्रश्न केला, प्रभू तुम्हाला या संसारात या प्रपंचात काम व्यतीत करत असताना तुम्हाला सुख किती प्राप्त झाले? प्रभू रामचंद्राने सांगितलं, हनुमंत फार बोलतोस. नाही म्हणे देवा, फारसं बोलत नाही. तुम्ही मला फार 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 विचारता, याच्याकरता तुमचं उत्तर तुमच्यापाशीच आहे. तुम्हाला काय प्राप्त झालं या गोष्टीमध्ये? विश्वाचे मालक असताना बिना चपलाचं फिरावं लागलं. जगाची मालकीन विश्वात कोणाबाईला किती श्रीमंती द्यायची? जिच्या हातात येतील दगड उशाला घ्यावं लागलं, गवत पाठीला घ्यावं लागलं, राक्षसणीच्या तोंडाचा वास बसावा लागला अशोक वाटिकेमध्ये. किती दुःख झालं ह्या सर्व भानगडीमध्ये. नाही नाही नको म्हणजे देवा, काम मी आवडलाय, मला प्रपंचात पाडूच नका. कामावर जे प्राप्त केला मारुती राहून विठाला 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 भीष्माचार्य सारखा 22 वर्षाचा तरुण तडफदार साधू मुसमुशीत तारून मारून 95 वर्ष वडिलांनी एक मुलगी पाहिली. तिच्या बापाला विनंती केली, बापाला लग्न करायचंय, तुमची मुलगी देऊन टाका. विनंती करणारा 22 वर्षाचा आहे, ज्याला द्यायची तो 95 वर्षाचा आहे. पोरीच्या बाबानं सांगितलं, एवढ्या वयस्कर व्यक्तीला मुलगी देत नसतात. ठीक आहे, हातावर पाणी घेतलं, संकल्प सोडा, स्वतःचं तारुण्य वडिलाला देऊन टाकलं आणि बापाचं म्हातारपण स्वतःला घेतलं. बाप झाला 22.5 वर्षाचा आणि पोरग झालं 95 वर्षाचं. पोरगी द्यायला काय हरकत आहे? नाही देत नाही का? राज्यावर तुम्ही बसताल. हा जन्म सिंहासन त्याग हा चंद्र सूर्य तोपर्यंत विश्वासनावर, मी जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत गादीवर बसणार नाही. ठीक आहे म्हणले. कालांतराने म्हातारपणात लग्न करताल, ब्रह्मचर्य स्थितो जायो, तिसरी प्रतिज्ञा केली, अविरत जगातल्या प्रत्येक स्त्रीला माय समजील. ठीक आहे म्हणले. कालांतराने एखादं राग आल्यावर माझ्या स्त्रीला मारताल, जीवनभर स्त्रीवर शस्त्र धरणार नाही. 4 प्रतिज्ञा केल्या. एक प्रतिज्ञा स्वतःचं तारुण्य दिलं, दुसरी प्रतिज्ञा सिंहासन त्यागलं, तिसरी प्रतिज्ञा ब्रह्मचर्य स्वीकारलं आणि चौथी प्रतिज्ञा स्त्रीवर शस्त्र धरणार नाही. पण महाराज काम जे प्राप्त केला म्हणून मालक पहिल्या कडव्यात म्हणतात, काम क्रोध नाही जो प्राप्त करणारी माणसं. क्रोधाच्या बाबतीत विचार केला तर अष्टादश संतांपैकी कुठलंही चरित्र उचलं. माऊली महावैष्णव ज्ञानोबराय, पाठीवर मांडे भाजायची ताकद,
विश्वात ज्या प्राण्याच्या वाणीवर कोणी पकड करू शकत नाही, मैशी पुत्रामुखी बोलवली श्रुती, निर्जी भिंत चालवली, किती मोठ्या व्याख्या देता येतील. तरी पण झोळीत शेण टाकणाऱ्याकडे पाहिल्याच्या नंतर ज्ञानोबरांनी जर उग्र दृष्टीने पाहिलं असतं तर झोळीत शेण टाकणारा कापरासारखा जळून गेला असता. पण नाही, योगी पावन मनाचा साही अपराध जनाचा, ईश्वरागे झाले वनी संती सुखी भावी पाणी, तुम्ही तरुण विश्व तारा ताटी उघडा ज्ञानेश्वरा. ज्ञानोबरांनी सुद्धा क्रोध गेला. तुकोबऱ्याच्या बाबतीत जर पाहायला गेलं तर मम्माजी सारख्या श्रीमंत व्यक्तीने तुकोबऱ्याला मारावं आणि तुकोबऱ्याने रात्री जाऊन त्यांच्या हातपाय दाबावा आणि पहाटे 3 वाजता भगवान शिवशंकराने हा प्रकार बघावा. भगवान शिवशंकर 11 डोळ्याने रडत होते. काय तुकोबऱ्याचा पुरुषार्थ आहे? एवढी मोठी व्याप्ती असताना मारणाऱ्याच्या हातपाय दाबावा म्हणजे क्रोध जिंकला. कितीतरी पुरावे तुम्हाला आपणासाठी पाहायला भेटतील. ज्या पवित्र दरबारात आपण कीर्तन करतो, मालकांच्या दरबारात, नाथबाबांच्या दरबारात, राजे एवढे मोठे श्रीमंती नाथांकडे, नाथ महाराज एवढे श्रीमंत होते, एवढे श्रीमंत होते. सकल संता माझी राजा, सकल संता माझी राजा, स्वामी नाथ माझा, सकल संता माझी राजा, स्वामी एकनाथ माझा. महाराजांचा पुरावा आहे. महाराज राजे होते, राजे 15 चोपदार, 22 चोपदार, एका चोपदाराच्या हातात म्हणे 15-15 किलो सोन्याची काठी होती. मला असं वाटतं एक चोपदार जर तसा भेटला तर आमदार की लढीता येते. 15 किलो सोन्यात काय होणार? असे 22 चोपदार, सोन्याची छत्री डोक्यावर, स्नानाला चालले म्हणजे वैभवात. चोरी झाल्याच्या नंतर चोरायला सांगितलं होतं तुम्हाला उचलल तितकं घेऊन जात. किती श्रीमंती असेल, किती श्रीमंती. एसटीत एक जण बसला पुढच्या सीटवर मध्यभागी, त्याच्या पुढे एक जण, पाठीमागे एक जण आणि 3 नंबरला मी. समोरच्या व्यक्तीला पान खाण्याचा नाद, तंबाखू खाण्याचा नाद, गुटखा खाण्याचा नाद. एसटी अशी बाकात आल्याच्या नंतर त्यानं त्या काच बाजूला सरकलं आणि ते थुंकला. मागच्याच्या दंडावर एक थेंब आला. मागचं थोडस तांबी स्वभावाचं होत, त्यानं पटका लोटला त्याचा आणि घेतली शेंडी उपटून. पुढचंही शक्तिशाली होत, त्याचाही पटका लोटला, शेंडी उपटली, एकमेकाची धरपकड, हाना माऱ्या, त्याच्या गालात, त्याच्या तोंडात, त्याच्या गालात, त्याच्या तोंडात. कंडक्टरनं गाडी उभी केली, ड्रायव्हर थांबवायला ऐकत नव्हते. मी जवळ गेलो, थांबा म्हणे. ते म्हणे बोल ना का महाराज. दोघाला विचारलं काय करत आहे, एकाच्या शेतात कामाला, ते एकाच्या शेतात कामाला. पुढच्याला विचारलं का थुकला, ते म्हणलं एसटीचे काच थुकायला नसते तेवढे आणायला असतात का, कशाला असतात, खिडक्या केल्या कशाला शासनाला, त्या खिडकीतून लेकर बाहेर टाकायचे, एका पिशा बाहेर टाकायच्या का, काय माणसाला उडे आणायच्या, तर उलटी झाली काय झाली थुकायलाच असतं का. पुढच्यानं त्याचं उत्तर दिलं, मागच्यानं सांगितलं 1-2 महिन्याला एकदा बायको कपडे धुती, कालच तिनं सदरा धुतला होता आणि यानं थुकून खराब केला. म्हणजे दोघं आपोआपल्या स्टागेवर ठाम होते महाराज. एक एक आणि वाहन काय स्वतःच नव्हतं, दोघेही तिकीट काढून बसलेले होते. ज्याला इतकं सहन होत नाही त्यानं स्वतःच्या गाडीत फिरावा, एसटीत फिरू नये, काही अशा सामुदायिक ठिकाणी जाऊ नये, सार्वत्रिक ठिकाणी गर्दीत जाऊ नये ज्याला सहन होत नाही त्यानं. आता तुम्ही सगळं सहन होत नाही तरी बसता, बरं पात्रता पाहिली तर दिवसभर लोकांचं काम केल्याशिवाय. मुक्त केला शकल नावाचा तांबोळी होता. तुमच्या आमच्यातल्या काही नालायक लोकांनी आपलासा केला, त्याला काही द्रव्य दिलं आणि नाथांच्या अंगावर थुकायला लावलं. महाराज काय क्रोध, क्रोधर ताकद असेल, किती धैर्यशील अंतकरण असेल या लोकांचं, काय वृत्ती असेल ती, काय मन असेल, काय शरीर ताब्यात असेल, काय मन ताब्यात असेल. एवढ्या वेळेस तो शकील नावाचा तांबुळी ज्या वेळेला अंगावर थुकतो, पानानं चुन्यानं जिभेला सालते जात असतात. 500-600 पानाचा तांबूळ केलेला, तोंडातचं गळणे थुंकले, तोंडातचं गळणे थुंकले, किती लाल जीभ झाली असेल, सालते गेले असतील. संध्याकाळच्या वेळेला आवाज दिला, श्रीखंड्या. जी प्रभू, जी 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 जी. अरे
यांच्याकडनं तूप घेऊन या. ते शांतीब्रह्म एकनाथ महाराजांच्या धर्मपत्नी होत्या. चार पाच किलोच्या कळशीत तूप दिलं आणि ती कळशी घेऊन श्रीखंड्या नाथबाबांकडे आले. मालक आईसाहेबांनी हे एवढं तूप दिले, ठीक आहे श्रीखंड्या एक चोपदार घे. आणि त्या चोपदाराच्या साह्याने त्या शकील नावाच्या तांबड्याच्या घरी ही पाच किलो तुपाची बरणी द्या. काय सांगायचं मालक त्याला? त्याला एकच म्हणावं, सकाळपासून दिवस माळेपर्यंत एवढे पानं खाल्लेस, त्या पानानं तुझी जीभ किती साळली असेल. आता तुला ह्या जीभ साळली, हिची लाल झाली असेल, हिची साल्टी गेली असतील, याच्यासाठी दुसरा काहीच पर्याय नाही. रोज सकाळ सकाळ संध्याकाळ एक एक गुटकं गावरान तुपेत जाय. जातीचा मुसलमान महाराज तो पितांबर किती पवित्र असेल. तुमचे आमचे लुगडे धोत्र शर्ट बनवली ब्लाऊज साड्या लुगडे चोळ्या हे रक्ताच्या नात्याने लोक धुत असतील कि का? फार काय झालं तर श्रीमंत लोक हजार दोन हजार रुपये महिना देऊन एखादी बाई लावित असतात. महाराज तुम्हाला आणि मला किती दिवस जिवंत ठेवायचं आणि कोण्या दिवशी मळ्यात नेऊन पेटवायचं हे ज्याच्या हातात आहे त्याला जगाचा बाप म्हणतात. आणि तो विश्वाचा बाप नाथांचे धोत्र धुत होता. महाराज काय काय पात्रता काय योग्यता असेल त्या नाथबाबांची. आणि विश्वाचा मालक जे कपडे धुतो त्या कपड्यावर मुसलमानानं थुकावं. त्याला वाईट तर बोललेच नाही पण त्याच्या जिभेला तोंडाला जो त्रास होऊन याच्याकरता तुपाची ब्राणी पाठावा म्हणून क्रोध जिंकला. काम क्रोध नाही काम क्रोध नाही आणि म्हणलं प्रमाण तुम्ही पण तीर्थावर काळी पॅन्ट घातली वा विठाला विठाला आपल्याकडे गुण न येण्याचं कारण तेच झालं. मुसलमान गरीब असो श्रीमंत असो मस्जिदीत गेला की टोपी घातल्याशिवाय राहत नाही. काही येऊ घ्या आपल्याकडे चला असू द्या. तुम्हाला पण काही म्हणत नाही आजच्या दिवस विडाला व्यक्ती स्वातंत्र्य झालं प्रत्येकाला. क्रोधावजय प्राप्त करणारी ही फार मोठी नाविन्यपूर्ण माणसं. काय कामावर जे असलो काम क्रोध केले Come on, come on, come on, come on.
शांती ब्रह्म एकनाथ महाराजांनी क्रोध जिंकला, आळंदीतल्या मालकांनी क्रोध जिंकला, परवाला विजेचा उत्सव झाला, काम किती जिंकलं मालकांनी. एका निर्जन स्थळी त्या काळातल्या बलाढ्य लोकांना देहूतल्या मालकांचं वैभव सहन झालं नाही. त्यांच्या भेटी करता येत त्या काळात बाह्य स्थितीने दिसणारी सुंदर, कारण स्त्रीला सौंदर्य रूपानं नसते, तिच्या कर्मानं असते, कर्तव्यानं असते. जी स्त्री रूपानं सुंदर दिसते आणि आचरण खराब असेल तिला सुंदर म्हणणं हे मूर्खपणाचं टोक आहे. एखाद्या वेळेस वरच सुंदर सौंदर्य साधा असेल आणि काम जर गोड असेल, कर्तव्य जर गोड असेल, तर विश्वातली एक नंबरची सुंदर बनावी लागेल. ती वरच्या रूपाने सुंदर होती पण अंतकरण कामाने बरबटलेले होते. तिला वारांगणा म्हणतात, पुन्हा प्रचलित भाषेमध्ये वेशा म्हणतात. पण सौंदर्याला आग लागलेली कामावर जे प्राप्त केला एकांत स्थळात उभी आहे. तुकोबारा येत होते, जय जय रामकृष्ण हरी, जय जय रामकृष्ण हरी, जय जय रामकृष्ण हरी. पाहिलं तिच्याकडे आणि पाहिल्याबरोबर डोळे झाकले. जायो तो माते न करी साया असं आम्ही विष्णुदास तैसे न हो वरी बोट केलं. आम्ही तसे नाही, जा तू जा माय जा. पण मला असं वाटतंय आडवील माणसं बुद्धिवादी असतात थोडेसे, त्यांच्याकडे एक बुद्धीचा सुद्धा संग्रह असतो, एक थोडीशी चीप, थोडीसं कार्ड, थोडीशी डब्बी भरून त्यांना अक्कल सुद्धा दिलेली असते. तिने विचार केला, डोळे झाकून आपल्याला माय म्हणाले, जा म्हणाले, पण आपणही तिला शब्दकोशामध्ये चौकटीत तुकोबऱ्याला अटकू. तिने एक प्रश्न केला, महाराज तुम्ही मला माय म्हणलात, उदाहरणार्थ बहीण म्हणलात, माय म्हणून जा म्हणलात, मग आईकडे बघत असताना लेकराने डोळे का झाकावे? तुम्ही मला माय म्हणला, मी ओळखू शकतो तुमच्या आमच्या अंतकरणात काम नाही, तुम्ही उपद्रवी माणसं नाहीत हे मला माहित आहे, काम जाळून टाकला तुम्ही. तुम्ही जर मला आई म्हणत असाल तर मग आईकडे बघत असताना मुलांनी डोळे का झाकावे? ते तुकोबारा होते, तो तुमच्या आमच्यातला एक लोकायला दाखवायपुरता महाराज नव्हता. आपण चांगूनपणाच्या गोष्टी जास्त व्हॉट्सअपवर युट्यूबवर दाखवतो, अंतकरणात आपण तितके गोड नसतो. आणि हल्ली सगळा काळ मोबाईलचा आलेला आहे, एवढा पुरता फोटो शेअर करणे, मी इथं आहे, मी अमकं आहे, मी असं करतो, मी तसं करतो, हे दृश्य दाखवणं इतक्या पुरतं चाललं. हे तशी नव्हती महाराज माणसं. हे महत्व हरवी, चातुर्य लपवी, पिशेपण मिरवी, आवडवी, पूज्यता डोळा न देखावी, सुकीर्ती कानी न ऐकावी, या सत्तेवर आरूढ असणारी लोक होती. महाराज आई जर म्हणत असाल, माय म्हणत असाल, उदाहरणार्थ बहीण म्हणत असाल, तर भावाने बहिणीकडे बघत असताना डोळे झाकायची गरज नाही. तुम्ही आई म्हणत असाल तर मुलांना आईकडे बघत असताना डोळे झाकायची गरज नाही. तुम्ही मला जा म्हणत होता तर मग डोळे उघडून जाय म्हणायचं. तुम्ही माय म्हणलात ना, जायो तू माते नगरी साया असो आम्ही विष्णुदास तैसे हो. तुम्ही विष्णुदास तसे नाही. आम्ही हा शब्द तुकोबाराने वापरला पण याच्यात कोणाकोणाला घेतला असेल देव जाणे बघा. किती लोक बसतील आम्ही शब्द भाऊ, हो बळी भाऊ किती बसतील, दादा किती बसतील लोक आम्ही शब्द. तुकोबाराय म्हणतात आम्ही विष्णुदास तैसे न हो भक्तवरी केलं. वैकुंठवासी मथुराम बाबा केहाळकर हे पुरावा सांगत असताना ते म्हणायचे तुकोबारायांनी बोट वरी केलं, वरी केलं बोट वरे, कारण वरी नालायकपणा करणारी सहल होती होती. मला असं वाटतं आत्ता जर हा प्रसंग घडला असता
आणि तुकोबाराय जर आत्ता असते आणि हा प्रसंग घडला असता तर तुकोबाराय सुद्धा म्हणले असते माय हे माय याच्यातले काही लोक तसे नाही असं आवर्जून म्हणले असते. बरं आम्ही शब्द वापरला असता का नाही काय माहिती देव जाणे. बरं आम्ही म्हणावं तर मग किती किती चुका आहेत आपल्याकडे किती चुका आहेत आपण बसू शकतो का त्यांच्या चौकटीत. आम्ही विष्णुदास तसे ठीक आहे तुम्ही विष्णुदास तसे नाहीत महाराज. मला आई तर म्हणताना माझ्याकडे बघत असताना डोळे का झाकले झाकलेल्या डोळ्यातून तिचं उत्तर देत असताना पाणी आलं. हुशार होती ती बाई. महाराज तुम्हाला दुःख देण्यासाठी प्रश्न केला नाही तुम्हाला त्रास व्हायच्या करता प्रश्न केला नाही. मी तर नास्तिक स्त्री आहे वासनिक आहे वारांगण आहे वेश आहे नृत्यांगणा आहे बऱ्यापैकी माझ्या सौंदर्याच्या आहलीने तुम्हाला एक सांगू का विस्त्याच्या आहळीनं अंगच पोळण विस्त्याच्या आहळीनं फक्त अंग पोळत आहे विस्त्याच्या आहळीनं फक्त अंगारचा कपडा जळल त्वचा जळल काही काहीचं शरीर जळल पण कामनेच्या आहळीनं वंशची वंश जळतात पिढ्याची पिढ्या जळतात. महाराज एक चुकीची आहळ रावणाला लागली चंद्रसूर्य आली अजूनपर्यंत तो जाळीच दिला नाही अजून अजून विजेत नाही. म्हणजे वासनेचा जो आहळ आहे काय तो झाड आहे काय त्या झडायात का. तिनं सांगितलं माझ्या आहलीनं माझ्या झळेनं माझ्या वासनिक तेजानं मी बलाढ्यशाली लोकांना संपलं मोठमोठाले हत्ती पाळले. हत्ती म्हणजे राजे महाराजे मोठमोठाले प्रांतीय राजे सार्वभौम राजे संपवले म्हणे मी मोठमोठे संपले. इंद्रा पडली भगो चंद्र झाला इंद्रा पडली भगो चंद्र झाला. काही वेळापूर्वी वासना सहाव्या क्रमांकाचा भजन करणारे देवर्षी नारद यांच्याकडे पण दोन अडीच मिनिटापुरता काम आला. सामान्य भजन नाहीत नारद सुरनर किन्नर नारद तुंबर गाती निरंतर रे सुरनर किन्नर नारद तुंबर गाती निरंतर रे माधवा मुरली मनोहर रे माधवा मुरली मनोहर रे. भगवान शिवशंकरांनी एक उत्कृष्ट भजन करणारे गायक ही उपमा आपल्याकडे नाही आपल्याकडे वारकरी संप्रदाय भजन्या ही उपमा आहे भजन ताळकरी एक उत्कृष्ट ताळकरी म्हणून देवर्षी नारदांना काशीतल्या मालकांनी भगवान शिवशंकरांनी स्वीकारलं होतं. थोड्या वेळापुरता कामाची आहळ लागली वासनेची आहळ लागली तर नारदाची बाई झाली साठ पूर आणि एक पोरगी झाली शेंड्या पुरल्या नाही डपर भरायला कोणी नारळ फोड की शेंड्या तीत नेत होती साठ पोर आणि एक पोरगी ते का एकामाग एक झाले डुरू 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 खापर पुरत नव्हते घाण काढायला केवढा मोठा भजन्या केवढा मोठा भजन्या. भगवान शिवशंकरांनी आपला असा करा आमच्या तर स्वप्नात नाहीत शंकर का. काम कोण राजा इंद्र 222 पद ज्याच्याकडे तो 33 कोटी देवाचा राजा इंद्र त्याला कामाची झळ लागली वासनेचा झळ लागला या कामाच्या हाळीनं त्याला भगनाडाचा रोग झाला. कोण चंद्र महाराज ज्याचा शीतल प्रकाश आहे असा चंद्र ज्याच्या वंशामध्ये द्वापार युगात पंढरपुरातल्या मालकाने अवतार घेतला चंद्रवंशामध्ये अशा चंद्राला शे नावाचा रोग झाला वासनेच्या आहारी गेले इतकी वासना विकट इतकी वासना फार विचित्र आहे याच्यावर जय करणं इतकं सोपं नाही. 100 वर्ष आयुष्य का महाराजाला इतका परमार्थ केला इतका परमार्थ केला इतका परमार्थ केला. महाराज उद्या सकाळी 7 वाजता जाणार आहेत सकाळी 7 ला लक्ष्मण दादा आणि भगवंतानी 8 वाजता पार्षदाला सांगितलं विमान तयार ठेवा
विमान जर लवकरच उतरलं तर लेकर किती जातील तिथे विचार करा बरं, गर्दी होईल ना, वेळेत विमान जाणार, ते काय जमिनीवर टेकत नसतं, त्यांचा ते आत्मा घेणार निघून जाणार विमान. पार्षद तयार झाले, विमान सजवलं पुष्पक, सकाळी 7 वाजता महाराज जाणार, 7:15 महाराजाला तहान लागली, महाराज उठले, पाणी पिले, पुन्हा त्यांचं आसन होतं त्या आसनावर जाऊन बसले, आणि 7:05 कमी असताना पुन्हा एकदा तहान लागली. आता महाराजाला उठता येत नाही, इंद्रिय विकृत झाले, सर्व इंद्रियाला कुडपडे, स्मृती भ्रमा माझी बुडे, मन होय वेडे, कोंडे प्राण, अरुंधीचे मालक सांगतात मन वेड होते, प्राण कोंडून जातात, विकळ अवस्था होती, आणि त्या अवस्थेत महाराजांना तहान लागली, आयुष्य राहिलं 1.5 मिनिटाचं 2 मिनिटाचं शिल्लक, तेवढ्या अवकाशात आवाजात बळ होता, आवाज दिला, अरे कोणी पाणी देईन का? नाही, चित्र बघा, रस्त्याने एक बाई शेतात चालली होती, डोक्यावर भाकरीचं टोपलं होतं, तिने महाराजांचा आवाज ओळखला, भाकरीचं टोपलं पर्णकुटीच्या पायरीला टेकलं, आतमध्ये प्रवेश केला, महाराजांच्या माठातलं पाणी घेतलं, ग्लास भरून महाराजांच्या हातात दिलं, महाराजांनी ग्लास हातात घेतला, 1/2 मिनिट आयुष्य शिल्लं, की 1/2 मिनिट म्हणजे 30 सेकंद म्हणजे किती प्रकार, त्याला वेळ किती म्हणायचा, 40 बाऱ्या पटपट डोळ्याला वरचे पापणं खाली लावणं, 40 बाऱ्या हे 30 सेकंदात प्रक्रिया होऊन जाते, तेवढ्या अवकाशात फक्त त्या 1/2 मिनिटात 30 सेकंदात हातात ग्लासाला, काय 1 मिनिट 1/2 मिनिट जाऊ द्या मागे पुढे काय आपलं दुकान जळत, तेवढ्या वेळात पाण्याचा ग्लास हातात आला, आणि महाराज पाणी पित असताना तिच्या रूपाकडे पाहिले, महाराज इतकं जीवन गोड झालं, विमान दारात उभय, महाराजाला खिडकीतून दिसायला त्या पर्णकुटीच्या एक फट होती, त्याच्यातून विमान दिसतात, एक पार्श्व दारात हार घेऊन उभा आहे, या महाराज 30 सेकंदात तुम्हाला बाहेर यायचंय, तुमचा सन्मान करून आम्ही तुम्हाला वैकुंठात नेणार आहे, पालवू लागले, दिसू लागले महाराजाला विमान, दारात विमान आहे, झळ झळ झळ, बाकीच्या कसं दिसेल, ती पात्रता आहे का आपली आता विमान दिसण्याची, परवाला आम्ही बीचेल गेलो, एक जण म्हणला महाराज झाड हाडताना मला दिसलं नाही, मी म्हणलं बांधकोरने तू 1 नंबरचा, तू रान मोजलं की कवा 5 एकर असलं की 5.5 एकर भरत, आणि नानुरकीचा वृक्ष हल्लेला तुला दिसत असतो की इतके तू हे डोळे पवित्र आहेत का, उलट तू त्या झाडाला जास्त पाहिल्या त्या झाडाचे पानं गळतील 1-2% तू लवकर इथून निघ, तू इतका पापी आहे, तुला ते झाड हल्ल्याला दिसत असतं का, नांदुरकीचा वृक्ष अहो त्याला योग्यता लागल ना, ताकद लागल, आपली वैचारिक पातळी तशी लागेल आपल्याला, आता पालखी सोहळ्याच्या वेळेस कळस हलतो, बरीच लोक म्हणतात मला कळस पाहायचा कळस पाहायचा, कसं तो बापाला ताम भरून द्यायला नाही, तू माईला नीट बोलत नाही, तुला कळस दिसायला वेळ आहे का, तो कळस कसा दिसेल तुला, तो कळस त्याला ते आपली दृष्टी तशी लागत ना, आपली दृष्टी इतकी पापी आहे म्हणून तर कर्म काढणार, डोळ्याला पाणी लावा म्हणतात, पाठीला पाणी लावा म्हणत नाही, डोळ्याला पाणी लावा म्हणतात पूजा करताना, पापी डोळे येत नाही, कसं दिसेल आपल्याला, महाराजांना विमान दिसतंय, बरं आता आयुष्य अंत करण्यात गोड चिंतन केलं नाही, राहिलेल्या 5-7 सेकंदात पाणी देणारी स्त्री सुंदर होती, आणि लक्षात घेतलं आपण आतापर्यंत काही कोणाकडे बघितलं नाही पण अशी स्त्री दिसलीच नाही, अशी जर तरुणपणात दिसली असती तर लग्न केलं असतं, विमान संकनवरी गेलं महाराज गेलं आणि नरकाला गेलं, तरी तर बळी जन्म एका देशातल्या पवित्र स्त्रीकडे वाईट दृष्टीनं पाहिलं तर दारात स्वर्गातलं विमान न्यायला येतंय, त्या महाराजाला नरकाला जावं लागतंय, त्याला जन्म धरावा लागतो पुन्हा, इतकी वासना विचित्र आहे, कामाजी कोतवालयाने कोतवाल
माझी कोतवालयाने नागविले बहुताशी हरी हराची आभ्या घेतो भय नाही त्याशी. ज्या मालकाचं भजन करतो त्या पंढरीतल्या मालकाला सुद्धा एकादशी कामांवर खणलं, काशीतल्या मालकांना सुद्धा एकादशी कामांवर खणलं, काशीतल्या मालकाच्या मालकीनं जे की दिवशी भिल्लनीचं रूप घेतलं होतं. हो तपासलं, काम फार विचित्र आहे. भल्या भल्यांना सट्टा दिलाय कामाला. शंभर वर्ष पूर्ण आयुष्य जगलेल्याला शेवटच्या 5-4 सेकंदात झटका दिला, इतका काम विचित्र आहे, एवढा काम. आणि बाईने विचारलं, महाराज मला जर आई म्हणत असेल तर माझ्याकडे बघून तुम्ही डोळे का झाकले? तिचं उत्तर डोळे झाकूनच दिलं, नाही. या संस्कृतीमध्ये भगवंताचं चिंतन करायचं असेल तर एकाग्र वृत्तीनं करावं लागतं, एकाग्र बुद्धीनं करावं लागतं, मन एकाग्र झालं पाहिजे. आणि मन एकाग्र होण्यासाठी डोळे बंद करणं अत्यंत गरजेचं आहे. किती डोळे विचित्र, वनातून चाललो शुगर जरी असली तरी आंबा जर पारिया सपिवळा आढळला असेल तर खावा वाटतो, खाल्ल्यावर घातक आहे हे मनाला माहित आहे, पण तरी मन त्याच्यावर आकर्षित होते. आपल्याला सर्दी झाली आपण मोसंबी खाऊ नये, संत्र खाऊ नये, थोडं आमला असते त्याच्यात, तरी पण मन असं त्याच्यावर जातं. द्राक्ष येतं त्याच्यावर मन जातं, काय फळं असतील त्याच्यावर मन जातं, पेड्याचा गाडा असेल साखर आहे त्याच्यामध्ये आपल्याला खायची नाही तरी त्याच्यावर मन जात आहे. अहो एखादं फुल आहे चांगलं, ते फुल तरी असं तोडून नाकाला लावस वाटते आणि मग मन एकाग्र होत नाही ग. एखाद्याची चांगली शेती असेल आपली बरडाची असेल अशी 500 एकर आपल्याला असतील आपण नसता ऊस लावला, अशी 500 आपली असतील आपण नसते का द्राक्ष लावले, काहीतरी एखाद्याचं घर चांगलं पाहिल्यावर आपल्याला पत्राचं का दिलं, हे मन डोळे थोडेसे विचलित काम करते. हे पवित्र माय म्हणून या विश्वामध्ये या संप्रदायामध्ये भगवंताची जर आळवणी करायची असेल, हे माय ते खिलार बैल बाई विदाला विदाला म्हणून मी डोळे झाकले. महाराज तरी पण माझं उत्तर नाही, ऐक पुढे ऐक. या विश्वामध्ये विटीवरच्या मालकाचं जे जे मी स्तवन करतो एकाग्र मनानं, डोंगरावर जातो डोळे झाकून त्याचं भजन करतो चिंतन करतो, हा झाला भजनाचा विषय. महाराज ऐक ग माय ऐक ऐक, तुला पाहून मी डोळे झाकून विटेवरच्या मालकाचं स्मरण केलं, अंतकरणात त्याला आठवलं आणि त्याला एक विनंती केली, देवा मला पुढचा जन्म जर माणसाचा दिलास तर तुला एक मागणी मागतो, या सुंदर स्त्रीचा मला मुलगा कर, याच्याकरता मी डोळे झाकले. काय करणार आहे ती बाई? महाराज हजारो लोकांचा पुरुषार्थ मातीत घातलेली बाई, हजारो लोकांची संपत्ती दळलेली बाई, हजारो लोकांचा वैभव नदीला मिळवणारी बाई,
महाराज एकांतात तुकोबारायकर पाहिल्याच्या नंतर तुकोबारायचं संपूर्ण काम गळून टाकला आणि कालांतरानं तिची वृत्ती संपली आणि ती वारकरी संप्रदायातली परमपावन श्रोता झाली. महाराज स्वतः तर काम जे प्राप्त केलाच, पण कामाच्या बाणानं दुसऱ्याला त्रास देणारे तिचा कामाचा बाणच मोडून टाकला आणि तिला आध्यात्मिक क्षेत्रात आणलं. ही कामाव जे प्राप्त करणारी संत काम क्रोध शांती ब्रह्मनाथ बाबा यांचा हा षष्ठी उत्सव परमपावन या पैठणक्षेत्री गोदावरी मातेच्या तीरावर चालत असलेला दिव्य हातेजेशी उत्सव आदरणीय खैरमोडे महाराज दरवर्षी या दरबारात ते पालखी सोहळा नाथबाबांचा घेऊन येतात. याही वर्षी इथे सेवा करण्याचा योग मला प्राप्त झाला. मोठ्या श्रद्धेनं आम्ही कुठं थांबावा याचं सुद्धा नियोजन जवळची जवळ खरमोडे महाराज करतात. ज्यांच्याकडे थांबतो ते पण इथे इतके श्रद्धाळू घर, इतकं प्रेम करणारं घर, त्यांना सुद्धा वाटतं दरवर्षी आमच्याकडेच महाराजांनी उतरत जावं. मोठ्या आतुरतेनं प्रेम करणारी, श्रद्धेनं आतुरतेनं वाट पाहणारी माणसं, भावनिक सात्विक सदाचारी पुण्यशील माणसं. आणि खैरमोडे महाराजांचा आग्रह माझ्या पवित्र मालकाच्या दरबारात सेवा करण्याचा योग. मालकांचं एक चरित्र 5-10 मिनिटात सांगतो, माझ्या वाणीला विराम देतो, सगळ्या लोकांना व्याप असतो. राजेहू ज्या मालकाच्या वारीला येतो त्या मालकांचा अधिकार किती मोठा आहे.
काशी बळकट लोकांची धरली पाहिजे, काशी सात्विक सदाचारी पुण्यशील पावन बळकट लोकांची धरली पाहिजे, घायाळाचा करता संग अंगवांग माखला, ज्याला सगळ्या अंगानं लचके तुटले त्याच्या जर जाऊन खेटलं तर तुमचे कपडे पण भरते ना, संगती अशाची असावा कि ज्याच्या सानिध्यात गेल्यावर आपला उद्धार होईल। आपण वारीर कशासाठी येतो, काय येण्याची गरज आहे, काय यावं, मालकांचा अधिकार किती मोठा आहे पैठणच्या, मालक मालक होते। एक जणानं मला विचारलं, महाराज पंढरीतले मालक 36 वर्ष पैठणला काम करण्याकरता राहिले, ही शांतीब्रह्म एकनाथ महाराजांची ताकद असावी की गिरिजा काकींची ताकद असावी, प्रश्न करणारा चिकित्सक होता। माझ्या मतानं सांगू तुम्हाला, एवढाच पुरावा मानतो आपण ज्या दरबारात तिथलं चिंतन करावं। अभंगावर बोलून गेलो मी तुम्हाला, दोन उदाहरणं सांगत राहिलो। संसारात ज्याच्या जीवनात पत्नी कर्कशा भेटली का त्याची उन्नती होऊ शकत नाही, कर्कशे संगती दुःख उदंड फजित, समज त्याच्याकडे आर्थिक ओढा जर मोठा असेल, पाईप मोठा असेल तर तो श्रीमंत होऊ शकतो, समाधानी होऊ शकत नाही। मग जो स्वतः समाधानी नाही त्याच्याकडे जाणाऱ्याला समाधान खैरमुडे महाराज कसं प्राप्त होईल? असे खूप लोक आहेत, खूप लोक आहेत, खूप कि ज्यांच्याकडे ट्रकची ट्रक संपत्त्या येतात। हे चुकीचा शब्द आहे, ट्रक हा शब्द आहेच काय, आहेच काय, छोट्याशा डोंगरासारखी त्यांच्याकडे संपत्ती असेल पण त्यांना सुख नाही। मग जे स्वतः सुखी नाही तुम्ही त्यांची वारी करून फायदा काय? एका देवाच्या वारीला आमचा पाहुणा गेला, पाहुणा तितक्या नालायकाला मी पाहुणाही म्हणत नाही पण तुम्हाला राग येईल म्हणून पाहुणा म्हणतो तात्पुरता, इतक्या नालायकाला मी पाहुणा कसा म्हणेन। तो एका देवाला गेला, देवाला गेल्याच्या नंतर ते जाताना त्याचं पाहिलं मी, ते टेम्पो होता 407 वरी अशा चांगल्या वाळलेल्या धिलप्या फडलेलं, सरपण होतं कॅबिनवर टाकलेलं, सरपण होत मधात जेवढे बसले तेवढे एकाच्या गळ्यात माळणं होती, मधात जेवढ्या 5-6 बायका होत्या का त्या पण फुल पाकिस्तानी होत्या, म्हणजे त्याला पण माळ नसते, शक्यतो आपल्या संस्कृतीत बायका माळ घालत्या। आणि मला वाटत तुमच्या बसलेल्या जर जिला माळ नसल इथं बसलेले बर का, आणि तुम्हाला जर मी पाहिलं असेल तर मला पण काही अंशाचा पाप लागल, कारण पैठण मध्ये जर बिना माळीची बाई माझ्या पुढे बसली असेल तर 10-5 दिवस बाळ्याचं आयुष्य आपण मध्ये कमी होणार। हातोरी करा बरं कोण्या बाईला माळ नाही करीत नसत्या, ज्या बाईच्या गळ्यात माळ नाही तिच्या शेजारी जी बसली तिने हात करावा नाही तर ती हप्त्याच्या हात बाई मरण हो पटपट पाहता बायकाल बायकाचा गळा पाहताय तू हो हो। भाऊ आडोबोट केल्याशिवाय गाड घेतलं दोन्ही गवसत नाही, अहो हत्ती 100 सांभाळता येते, शेळ्या 5 नाही सांभाळता येत, त्या तुळशीच आणि त्या शेळ्या तुळशीच, आणि काय उपयोग आहे माझ्या माईनो तुम्ही इथं येणं म्हणजे गर्दा करणं आहे तांबाकू खाऊन थुकू थुकू पैठण मध्ये। शंका वाटतो मंदिराला प्रदक्षिणा घालताना गांजा वाढायच्या चिन्मी जर तिथं असतील तर का दखल घेत नसेल विश्वस्त, विश्वस्त का दखल घेत नसतील की मंदिराच्या बाजूला गांजा वाढायच्या चिलमी काही का असू द्या दुकान लांब पण मंदिराच्या एका दरोज्याच्या बाजूला दखल घ्यायला पाहिजे, दुसरी एक दखल पाहिजे। हे जे पुढारी लोक माईकवर तीर्थावर सांगतात का, आजच्या पाण्यामध्ये सरकारच्या लोकांनी दोघांना रबायकून आंघोळ करून दाखवा,
करतील का? आजचं जे पाणी आहे ना घाटा पसलं, राजकारणातल्या वरिष्ठ, नाव कोणाचं घेत नाही, त्यांनी वरिष्ठ लोकांनी नवरा बायकून येऊन दिमाखात दर्शन घेणं याच्यात मोठं नाही मानणार मी। आता तिथं तर आमच्यासारख्याला एकून दर्शन देतील, जाऊ द्या। आपल्याकडे नुसतं माईकवर धर्म बोलला जातो म्हणून तुम्हाला पण गुण येत नाही, तुम्ही पण माळा नसताना वारीला येतात, त्यातली त्यात बायका जाऊ द्या। मुंगळे कोणी कडवी जाऊ द्या, मुंगे मुंगळे कोणी कडवी थोत्रवरी करून, पण मुंगे आहे ना रांगीत चाललं पाहिजे, मुंग्या कळाल्या ना, मुंगे आहे ना रांगीत चाललं पाहिजे। कारण सांगू, या देशातले हिरे घडवायची ताकद मुंग्यात आहे। बाप हा 25% मुलाला वेळ देऊ शकतो, बाप हा 25% मुलाला वेळ देऊ शकतो, आई 75% वेळ देऊ शकते। म्हणून या देशातल्या वारकरी संप्रदायातल्या किमान महाराष्ट्रातल्या किमान देहूच्या किमान पैठणच्या किमान आळंदीच्या किंवा पंढरी परिसरातल्या ह्या जेवढ्या मावल्या आहेत त्या प्रांतातल्या आपल्या मराठवाड्यातल्या ह्या बायकांनी शक्यतो माळकरी झालं पाहिजे। का? कारण उद्या आपण संस्कृती वाढवू शकतो, वाढू शकतो, वाढू शकतो। माझ्या पाहण्यातले किमान 500 तरी डॉक्टर आहेत, 500, त्याच्यातले 9 डॉक्टर आहेत अस्थिरोग तज्ञ, हाडाचे डॉक्टर, 9 डॉक्टर पाहिले त्यांच्या गळ्यात तुळशीची माळ आहे। आतापर्यंत 500 डॉक्टर पाहिले, डॉक्टर किती माळकरी आहेत। पोलीस डिपार्टमेंट मधले कितीतरी लोक पाहिले, ते माळकरी आहेत। अहो देशाचे जवान फौजी, मागच्या 15 दिवसापूर्वी एक मिलिटरी मॅन भेटले, त्यांच्या गळ्यात माळ होती, माळी घालत जा। चल टेम्पो भरला, फळ्याला धिरप्या होत्या, हे चाललो होत। त्या टेम्पोत जेवढे भक्त होते त्याचे ती एकाला माळ नाही, जेवढ्या बाया बसल्या त्याला माळ नाही, आणि त्याच्यात एक देव बसलेला होता काळ्या खाप रंगाचा, दोन शिंग, जराशी दाढी, शेळीचं पोरग होत, ते चालले एका देवाला। मला सांगा, जो देव बोकड्या मागतो म्हणजे तोच भीक मागे, ते देव तुमचं समाधान करील का मला सांगा, आणि ते तुमचं काय समाधान करणार आहे? वारीला पैठणला काय याचं, वारीला देहूला का जायचं, वारीला आळंदीलाच का जायचं, वारीला पंढरीलाच का जायचं, चार पहा पर्व येत इथे का याचं? इथला अधिकार सांगतो, महाराज संसारात माणूस हा श्रीमंत होऊ शकतो, पण पत्नीची जर मदत नसेल तर समाधानी होऊ शकत नाही। एक सोपी गोष्ट सांगू का, ज्याची पत्नी उंच कानाची आहे तो घरी पाहुणे चहा पाण्याला नेऊ शकत नाही, तो 500 रुपयाचा चहा बाहेर पाजी पण घरी नेत नाही। पप्याची माय गॅस पेटीतच नाही, यानं कोणी आणल्या, याला पेटी ती त्याला पेटी, पण गॅस पेटून चहा करणार नाही। मग संसारातल्या चिखलक गोष्टी पत्नीची मदत असल्याशिवाय होत नसतील, तर गिरिजा काकीची मदत नसल्या पंढरीतला मालक आला असता का याची कल्पना करा ना तुम्ही, कसा येईल पंढरीतला मालक? महाराज काय अधिकार गिरिजा काकींचा मोठा, किती अधिकार! एक मोजका सांगतो, पंढरीतल्या मालकांनी गिरिजा काकींचा नाथांचा अधिकार पाहण्यासाठी नाव लपून, शरीर लपून, सामान्य माणसाच्या रूपात श्रीखंड्या नाव सांगितलं। श्री म्हणजे लक्ष्मीचा अधिष्ठान आहे, श्री म्हणजे लक्ष्मी, असा ब्रह्मांडाचा मालक लक्ष्मीचा पती नाथांकडे श्रीखंड या नावानं राहिला। पाणी भरायचे तो पहाटेच कार्यक्रम होत असतो, आजचा सकाळी सकाळीचा असतो तो। पाणी नाथांच्या घरी भरायचं म्हणल्यावर पायात चप्पल बूट नाही, फक्त पंचा नेसलेला, शर्ट बनेल नाही बरं, नुसता पंचा। खांद्यावर कावड घ्यायची, कावड आधी आंघोळ करायची ओल्या कपड्यानं, आणि मग कावड धुवून भरायची, मग घेऊन जायचं।
देव किती कोमल असेल, राजस सुकुमार मदनाचा पुतळा शशिकळा अगणित लावण्य तेज पुंजाळ रत्न किळ फाकती प्रभा कानरावो विठ्ठलू कर्णाटकू तेने मज लावी लावे धू पाहिली आवेध लावी बैशे जिवे जडोनी पाहता श्रीमुख सुखावले सुख डोळ्याची भूक नवजे माझ्या किंवा रूप पाहता लोचनी सुख झाले साजनी किती किती रूप किती वर्णन करायचं त्याचं रूप सावळे सुकुमार पाणी कुंडल मकरांकार एवढा सुंदर देव आणि पाणी भरत असताना इतकी कोमल तनु अहो एवढे आपण काय आपले शरीर त्याचे इतके कोमल आहे कतरी आपण वारा घे आमक घे मला तर फॅन लावला म्हणून तर बोलायला सुरुवात केली नाही तर मगाशी ती ठोपबारोख नाही करीत होतो कारण उकडूत तसं लागलं कल्पना करा तर त्या देवाला किती घाम येत असेल चार दोन घागरी आणून टाकल्या नाथबाबांची पूजा चालू होती नाथबाबांची पूजा म्हणजे काय तुमच्या आमच्यासारखी पूजा थोडीच होती हळण फुर्र आंघोळ करणं नाच करणं चालता चालता गंधवणं लगेच कपडे लगेच मारुतीरायला दर्शन करणं म्हणजे फुटात टाचावरी जय मारुतीराय येतो काही काहीच्या बिडी हातात असल्या अर्धी बिडी माग येतो मारुतीराय आता मारुतीरायच्या का गोळ्या संपल्यात का ते काही इडे येत त्याने रावणाची तंगडी हाणली याची पाय हाणायला किती टाईम लागल म्हणजे बुटात फुतू टाचावरी करतो म्हणजे बुटातून पण बुट बाहेर काढत नाही पाय बिडी अर्धी फेकून कशी देव मागून धरतो जे मारवती राय त्यानं लंका जाळली ना तू आकाष्टा जाळायला किती टाईम लागन पण माणसं असं समजित की देव आंधळाचे त्याला काही ती मांजर दूध पित असताना डोळे झाकून दूध पिती तिला एक नैसर्गिक गुण आहे तिला डोळे उघडे ठुल्यावर दूध पिताच येत नाही म्हणून ती डोळे झाकते दुसरं एक कारण आहे मांजराचे डोळे आणि जिभेचं अंतर जास्त नाही तोंडाचं अंतर मांजराला जीभ पेताना कुत्र्यापेक्षा जास्त वचवचीनं दूध मांजर दूध पेती आणि त्या दुधानं दूध पेत असताना जिभेनं उडालेले ठेंब डोळ्यात गेल्या डोळा का तिचा 3x3 थोडाच किती बारीकसा डोळा आहे त्याच्यामुळे तिला माहिती आहे हे दूध डोळ्यात उडालं तर तात्पुरतं कोणी रट्टे हानीन दिसणार नाही म्हणून ती इकडं तिकडं पाहतीन डोळे झाकून दोन चार गोटा आणतील पुन्हा पेनं बंद करतीन भवताल पाहतील पुन्हा डोळे झाकतीन पुन्हा पेतील म्हणजे याचा अर्थ असा नाही मालकीन आंधळी आहे तसं आपणही हे नाटकं करतो मांजरासारखे याचा अर्थ असा नाही की देव आंधळा आहे मालकांची पूजा काय शिस्तीत पूजा होती पूजा चालू असताना काकींनी पाहिलं आवाज दिला श्रीखंड्या ये बरं इकडं पाय धुवायचा काही संबंध नव्हता पाणी सोहळ्यात भरत होते ते पाय धुवायचा काही संबंध गंगेहून आल ते पाय धुवायचा काही संबंध नाही बलवला आतमध्ये पाटावर बसवलं भात काढला देवाने सांगितलं आई साहेब मालकांची पूजा चालू आहे आता थोड्या वेळात नैवेद्य ठेवावं लागेल मी तुळशीच्या मंजुळा तोडून आणल्यात पाणी तोडून आणली कारण नैवेद्यावर पान ठेवत असतात आणि ते पान ठेवून लागलीच आता पाणी फिरवतील आणि मग आरती होईल आणि मग मालक जेवायला बसतील किंवा मालकाच्या सोबत मी बसेल ऐक श्रीखंड्या अजून मालकांच्या पूजेचे काही सूक्त राहिलेले आहेत काही त्यांचे मंत्र राहिलेले आहेत बऱ्यापैकी त्यांचे अभंग शिल्लक आहेत आणि त्याच्यासाठी तास पाऊन तास लागेल तेवढ्या वेळात मला तुझ्याकडे बघा वाटत नाही तू खावर जेवून घेवर भगवंतानं सांगितलं आई साहेब मालकाच्या आधी जेवणं मला तरी वाटत नाही पुण्याचं काम आहे आईसाहेबाने लक्षात घेतलं यानं आपल्याला ही आडवी काठी टाकली आईसाहेबांकडे हरिपंडित नावाचे पुत्र होते आणि आईसाहेबांच्या नातवाचं नाव सांगता येईल तुम्हाला शांतीब्रह्म एकनाथ महाराजांच्या नातवांचं नाव किती वाऱ्या केल्या लक्षात येईल तुमच्या तोटे फेकून द्या ना तंबाखूचे नाही सांगता येणार वा 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 घाला गोळी गिरगावच्या बाळ्याला नातवांचं नाव होतं हर्ष वाच जा बरं होईल तुमचं तुम्हाला बाकीच्या भंगाऱ्यांची नावं फार पाठ आहेत जास्त लय पाठ आती पाठ बाबा 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 कोण कुठून उभं आलंय गाडीचे टप फाटूस तर गाड्यानं चर्चा हो कोण्या जिल्ह्यात कोण फारम भरणारे कोणाच्या विरोधात कोण उभं राहिलाय तीन तीन माळी घालणारे गाड्याचे टप फाटूस तर चर्चा करायची टप फाटूस तर आणि नाथांचा नातू कोणी माहित नाही काय आपल्या माळी घालणं म्हणजे बगड्यानं कवड्याच्या माळी घातल्यासारखं उठाला 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 उठाला
गाडीतलं आमच्याच सांगायला बरं मी, तुमचं कशाला इचको आहे का नाही, आमच्याच गाडीतलं सांगायला हर्षना होत. काकींनी विचार केला नातवाची शपथ घालायची, सुनेचा अधिकार आहे आपला नाही, आपण त्याची आजी आहोत, मुलावर आपला अधिकार आहे. श्रीखंडाला सांगितलं, श्रीखंडा तुला हरिपंडिताची शपथ जेव्हा लागते कसं शक्य होतं आणि जेवण केलं. राजहो पुन्हा गंगेत आले, कावड भरली, तसेच बसले, तापलेल्या वाळवंटात बसले. पवित्र गोदावरी मातेने विचारलं, प्रभू वाळू पळतो उठान तुम्ही का रडता? अनंत पाप्यांचं पाप धुणारी पवित्र गंगे ही जन्माला तरी कुठून आली? त्याच्या अंगठ्यापासून, भगवंताच्या अंगठ्यापासून गंगेची निर्मिती आहे. मग अशा परम पावन गंगेला विचारलं, का रडता? तुला काय सांगावं, काय काय माझ्या गिरिजा काकींचं प्रेम आहे महाराज, मी जेव्हा याच्या करता तिनं मुलाची शपथ घालावी. काय प्रेम असलो गिरिजा काकींचं महाराज, हजारो पटीनं गिरिजा काकींचं योगदान नाथांच्या संसारात आहे. माझ्या पैठणच्या मालकांच्या संसारात हजारो पटीचं योगदान आहे. म्हणून जगाचा मालक नाथांचे धोत्र धुण्यासाठी आले इतकंच नाही, तर विटेवरच्या मालकांना गिरिजा काकीचे लुगडे धुण्याची पण आवड होती. वस्त्रे गंगा तिरी धुतच अशा एवढा अधिकार माझ्या पैठणच्या मालकांचा, एक सांगितलाय तिला इतका. मग विटेवरचा मालक ज्यांच्या प्रपंचात काम करावं अशी दखल घेतो. दत्त चोपदारी करी पैसे वाचमन की करावी, इतकं जगाचा मालक का यांच्याकडे सुख आहे? या सुखा कारणे देव वेडावला, वैकुंठ सोडून संत सदनी राहिला. संतांचे सुख झाले या देवा, मनवून सेवा करी त्यांची. याच्याकरता संतांचं सुख फुकट घेऊ नये म्हणून त्यांच्याकडे सेवा. आणि जगाचा बाप ज्यांच्याकडे सेवा करतो त्यांची वारी केल्यावर आपल्या बाकीच्या वाऱ्या चुकत्यात. आपल्या ज्या फेऱ्या वाऱ्या आहेत ना, या वाऱ्यावरल्या वाऱ्या, त्या वाऱ्या चुकायच्या असतील तर अशा संतांच्या वाऱ्या करा. पवित्र माझ्या नाथबाबांची कृपा तुमच्यावर हो. आणि एक दोन बायकांना माळी नसते, त्यांनी उद्या सकाळी माळ घेणे. माळ घालायला दिवस रात्र काही नसते, आत्ताच माळ घ्यायची आणि मस्त नाथबाबांकडे पाहायचं आणि गळ्यात घालून घ्यायची. हो, काय नसतं त्याला, आमच्या महाराजांनाच घातल्यावर टिकती काय नसते त्याच्यावर. मान ही मला मनाची असते, मनाची असते. एखाद्या महाराजाच्या हातान माळ घालो आणि त्यानं तुम्हाला माळ घातल्या लगेच बरमुडे घालून गोळ्याला जावा, हा तुमचा कसा उद्धार व्हावा, काय नसतं तसं. आणि तुम्हाला तितका सापडायला तुम्ही आपण तितके नशिबा बांग. बहू अवघड आहे संत भेटी, तसे संत भेटणं अवघड आहे ना. त्याच्यापेक्षा आपण नाथांनाच, ते जगाचे मालक आहेत महाराज, विश्वाचा मालक त्यांच्याकडे येतो. आपण त्यांना ती माळ दाखवायची आणि गळ्यात माळ घालायची आणि एकदा गोदावरीचं स्नान करायचं की पहिलं सोडून द्या, कशाला आता आहे का नाही. अगाव पण आपले लेकरं सुधारतील, या तंबाखू खाचं सोडून द्या, माई मसड मेली तंबाखूमुळे. हो ना, एक बाई शेण आणायला गेली आमच्या कोठ्यातून, ती शेजारी संध्याकाळी खायची आणि पहाट थुकायची. काय तोंडाचा वास, मशीन घेतला आणि मसड मेली 90,000 मसड. मला वाटतं मग मसड जरी हिच्या वासन मेली असन तर नातवाचा मुका घेतला, नातू वाचन का? नातू मरत नाही पण पास होत नाही, ते मरत नाही. आता तिचा नातू तितकाच विषारी ना, ते मरण कसा, पण पास होत नाही परीक्षेत, कोणता पेपर द्या नापास. मग त्याच्यामुळं शहाण्या सुनानं तंबाखू खाणाऱ्या सासूकडे नातू द्यायचाच नाही. तिला म्हणायचं मोठं होस तर तू काळ पलीकडेच कर. असं केल्यावर म्हाताऱ्या तंबाखू सोडत्यान, उद्या आपली नातू शिकणार नाहीत, निर्वेशनी व्हा. तुम्हाला विनंती करतो खैरमुडे महाराज, तुमच्या फडावर कीर्तन करण्याचा योग येतो. तुम्हाला कोटी कोटी धन्यवाद, सर्वांना प्रणाम करतो. माझ्या नाथबाबांची कृपा विश्वावर व्हावी, या वर्षीचा निसर्ग राजा गोड येऊ आणि माझा शेतकरी राजा सुखी हो. माझ्या देशाची विश्वाची राखणदारी करणारे, देशाला सांभाळणारे माझे देशाचे जवान यांना सदृढ आयुष्य देऊ, शक्ती देऊ. ते सुद्धा संत आहेत. शेतकरी राजा सुखी हो, वारकरी संप्रदायातले लोक धर्माचं पालन करतात तो सुखी हो,
आणि आज चौथा देव विठीवरचा मालक आणि काशीतला मालक त्याच्याही नामाचा जय जयकार असो. तुम्हाला पुनश्च प्रणाम करतो, या पवित्र षष्टी उत्सवाच्या कोटी कोटी शुभेच्छा देतो. माझ्या वाणीला विराम. ज्ञानेश्वर जागा जय जय विठ्ठल महाराज.